श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात अमावास्या पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व आहे। त्यात माघ पौर्णिमेचे विशिष्ट वेगळेच आहे। ही तिथी अनेक प्रकारच्या शुभ कार्यांना समर्पित आहे। माघ पौर्णिमेला विवाहासाठी खूप शुभ मानले जाते। या तिथीमध्ये जर आपण गृहप्रवेश केला तर तो देखील खूप शुभ मानला जातो। असं म्हटलं जातं की या दिवशी प्रयागमध्ये गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते। जर आपण गंगा स्नान केले तर आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होताच होताच, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते। माघ पौर्णिमा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या उत्सवापैकी एक आहे। या दिवशी पवित्र नदीत स्नान दान करण्याची परंपरा आहे। माघ महिन्यातील हे पवित्र स्नान पौष महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन माघ पौर्णिमेला समाप्त होतं। माघ पौर्णिमा उत्सव देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे। ही पूजा केल्यामुळे जे आहे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं। आज आहे माघ पौर्णिमा आणि आजच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा तर करायची आहे, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे आहेत। आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी इथे एक असा दिवा लावायचा आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष, सर्व अडचणी, सर्व विघ्न तर नष्ट होणारच आहेत, पण जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील, नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल, व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश मिळेल। असा हा अतिशय प्रभावी उपाय जो प्रत्येक आईने आजच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे। जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहिला पाहिजे। जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे। किंवा ते खूप शिकलेले असतील, नोकरी शोधत असतील तर त्यांना मनासारखी नोकरी मिळाली पाहिजे। किंवा ते व्यवसाय करत असतील तर त्यांना भरभरून व्यवसायामध्ये यश हे मिळालं पाहिजे, असं प्रत्येक आईचं स्वप्न हे असतं। पण बऱ्याचदा काय असतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्या मुलांचे ग्रह चांगले नसतात, त्यामुळे सुद्धा मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात। समस्या म्हणजे काय, तर ते अभ्यास तर करतात पण त्यांना केलेला अभ्यास हा लक्षात राहत नाही आहे। ते खूप शिकलेले आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही आहे। लग्न योग्य झालेले आहेत पण त्यांचं लग्न जुळत नसेल। किंवा व्यवसाय करतायत तर कोणत्याही व्यवसायामध्ये त्यांना यश हे मिळत नाही। ह्या सगळ्या समस्या उद्भवतात त्यांचे जर ग्रह चांगले नसतील, किंवा घरामध्ये जर वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा त्यांना जर नजर लागलेली असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात। आणि अशा विशेष तिथीला जर आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। आणि म्हणूनच आपल्याला दिव्याचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे, कारण दिव्यापासून केलेले प्रत्येक उपाय जे आहेत ते नेहमी कारगर ठरत असतात। कारण दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे, दिवा हा तेजाचा प्रतीक आहे। दिवा ज्या घरी दररोज प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकताही राहत नाही। म्हणून आपल्याला ह्या उपायाकरता एक दिवा घ्यायचा आहे। तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकतात, कणकेसापासून तुम्ही दिवा बनवू शकतात, किंवा तुमच्या घरामध्ये जो पण तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये वापरत असेल त्याच्यातला दिवा घेतला तरीही चालणार आहे। ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वात टाकायची आणि ह्याच्यामध्ये आपल्याला तेलच टाकायचं, ह्याच्यामध्ये तूप वगैरे आपल्याला टाकायचं नाही आहे। जे पण तुम्ही रोजच्या देवपूजेमध्ये तेल वापरतो तेच तेल आपल्याला घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये जे आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला सात धने टाकायची आहेत। जे मसाल्यामध्ये धने असतात ते आपल्याला अखंड सात धने टाकायचे आहेत। व्यवस्थित पाहून घ्या, ते अखंड असले पाहिजेत। असे सात धने आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत।
हा उपाय आपल्याला रात्री करायचा, ज्या चंद्राचा प्रकाश सगळीकडे असेल त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा. आपल्याला काय करायचं, एक तामणसुद्धा घ्यायचं आहे, त्या तामणामध्ये आपल्याला पाणी भरायचं आहे, त्याच्यावरती जे थोड्याशा फुलांच्या पाकळ्या टाकून असं एक तामणसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता जो आपण दिवा तयार केलेला आहे त्याला आपल्या एका ताटामध्ये घ्यायचा आहे, त्याचबरोबर त्या ताटामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं आहे, थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत त्या ताटामध्ये. आणि आपल्या मुलांना जे आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये बसवायचं आहे, जर तुमच्या इथे गॅलरी असेल तर तिथे बसवा, किंवा तुम्ही टेरेसवर करू शकतात, किंवा तुम्ही अंगणामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता. तर आपल्या मुलांना बसवायचं आहे आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्ये, आपल्या मुलांच्या कपाळावर आपल्याला टिळा लावायचा आहे, त्यांना त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या आहेत, आणि त्यानंतर ह्या दिव्याने जे आहे आपल्या मुलांचं औक्षण करायचं, म्हणजे आपल्या मुलांवरनं हा दिवा जो आहे आपल्याला ओवाळायचा आहे. 7 वेळा आपल्याला हा आपल्या मुलांवरनं दिवा जो आहे तो ओवाळायचा आहे. आणि त्यानंतर जे आपण तामणामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये फुलाच्या पाकळ्या ठेवल्या, त्या तामणामध्ये जे आहे हा दिवा जो आहे आपल्याला सोडायचा आहे, आणि ते तामणसुद्धा आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्येच ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला चंद्रदेवांना हात जोडून प्रार्थना करायची, आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारा अडचणी दूर करण्याकरता, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळण्याकरता, जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहण्याकरता, नोकरी करत असतील तर नोकरीमध्ये भरभरून यश मिळण्याकरता, जर ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये भरभरून यश मिळण्याकरता, त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळण्याकरता आपल्याला चंद्रदेवांना हात जोडून प्रार्थनाही करायची आहे. आज आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि चंद्रदेव हे जागृत अवस्थेमध्ये असतात, आणि जे पण त्यांची सेवा करतात, पूजा करतात, आराधना करतात, त्यांच्या सर्व मनोकामना ते पूर्ण करत असतात. अतिशय प्रभावी असा हा उपाय, हा उपाय केवळ आपण पौर्णिमेच्याच दिवशी करू शकतात. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोष, सर्व दुःख हे नष्ट होऊन त्यांची चौबाजूने प्रगती होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता जर तुम्हाला 2 मुलं असतील तरी तुम्हाला ह्या एकच दिवाच प्रज्वलित करायचं आहे, त्यानेच मुलांचं औक्षण करायचं आहे. 3 मुलं असतील तरी एकच दिवाचा उपाय करायचा आहे. प्रत्येक मुलाकरता वेगवेगळा दिवा प्रज्वलित करायची तुम्हाला गरज नाही आहे. फक्त दिवा प्रज्वलित करून जेव्हा आपण औक्षण करून तो दिवा जो आहे त्या पाण्यामध्ये सोडणार, तेव्हा काळजी एवढी घ्यायची किमान 5 मिनटं तरी तो दिवा प्रज्वलित हा राहिला पाहिजे. आता आज आपण रात्री हा उपाय करणार आहेत तर संपूर्ण रात्रभर तो दिवा तिथेच ठेवायचा, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या, आज आहे शनिवार, उद्या रविवारी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला तो दिवा जो आहे तिथनं उचलायचा आहे, त्याच्यामध्ये जे धनी आहेत ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे, आणि हा दिवा पुन्हा आपण घासून पुसून आपल्या कामामध्ये वापरू शकतो. तर अशा रीतीने हा उपाय आपल्याला करायचा, नक्की करा, तुम्हाला खूपच फायदा ह्याचा मिळणार आहे. तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व विघ्न, सर्व दोष, सर्व दारिद्र्य नष्ट होऊन त्यांची चौबाजूने प्रगतीही होणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.